मित्रांनो, आपल्या राजेंद्र पुस्तारा ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा. समोर असलेल्या घंटेला दाबा म्हणजे येणार प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अक्षय तृतीया म्हणजे आदिवासी बांधवांचा अखाती हा सण. अखाती हा सण वर्षातील सगळ्यात शेवटचा सण म्हणून मानला जातो. खरं तर शेती कशी करावी, या वर्षी पाऊस किती पडेल, या सर्वाचा अंदाज या सणामध्ये घेतला जातो. अखाती हा सण म्हणजे आदिवासी निसर्गातून जे घटक पिकवतो त्याचं पूजन करणारा हा सण. अखाती सणाच्या 7 दिवस अगोदर एका टोपलीमध्ये घरातील नाचणी, ज्वारी, वरी, मका, भात, खुरासणी किंवा उडीद अशा प्रकारची 5 धान्य एका टोपलीमध्ये पेरली जातात. टोपलीमध्ये हे 5 प्रकारचं धान्य पेरत असताना आदिवासी महिला पारंपरिक गीत गात असतात. धान्य पेरलेली ही जी टोपली आहे ही घराच्या एका कोपऱ्यामध्ये जिथे सूर्यप्रकाश मिळणार नाही अशा ठिकाणी झाकून ठेवली जाते. अधूनमधून त्याच्यावर पाणी शिंपडलं जातं. 7 दिवसांनी हे धान्य अशा प्रकारे वाढतं, ज्याला आदिवासी बांधव गौरी असं म्हणतात. हे धान्य कसं पेरावं आणि ही टोपली कशी ठेवावी याचंही एक शास्त्र आहे. या गौराईचं पूजन करून अनुभवी लोक या रोपांचं निरीक्षण करून या वर्षी कोणतं पीक शेतीमध्ये घेता येईल, सगळ्यात जास्त कोणत्या पिकाला मागणी असेल आणि या वर्षीचा पाऊस कसा असेल या सर्वाचा अंदाज घेतात. पेरलेल्या धान्यामध्ये जे धान्य जास्त जोमाने उगवेल त्या धान्याची लागवड त्या वर्षी शेतीमध्ये केली जाते. अखाती सणाच्या दिवशी केला जाणारा नैवेद्य हा अशा प्रकारचा आहे. पळसाच्या पानामध्ये भात, वाफेवर शिजवलेली तांदळाची भाकरी आणि सुकवलेली मच्छीची भाजी अशा प्रकारे हा नैवेद्य. ही वाफेवर शिजवलेली तांदळाची भाकरी आहे. या सणाच्या दिवशी प्रथम अग्नीला नैवेद्य दिला जातो. यानंतर जे घरातील कुलदैवत असतील त्या कुलदैवतांचं गौराई वाहून पूजन केलं जातं. महिला एकमेकांच्या केसात ह्या गौराई माळतात. संध्याकाळी मोठ्या भक्तिभावाने या गौराईंचं विसर्जन केलं जातं. एखादं तळ असेल, विहीर असेल, नदी असेल, या नदीमध्ये त्यांना विसर्जित केलं जातं. गंगा पाणी शिंपावं, धन बाई शिंपावं.